नमस्कार, सुप्रियस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक वेगळी स्वीट डिश, कोहाळे पाक. चला तर मग, इथे तुम्ही बघू शकाल हा कोहळा आहे. आता आपण तो कसा कापायचा ते बघूया. हे बघा, आता ह्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि मग किसायचं आहे. हा बाजारात तुम्हाला कुठेही मिळेल. आधी ह्याची आपण फोडी करून घेऊया. आता ह्याची साल काढायची आहे. आणि हा जो मधला भाग आहे मऊ मऊ तो काढून टाकायचा. आता हे आपण किसून घेऊया. आता आपला कोहळा किसून झालेला आहे. आपल्याला ज्या पॅनमध्ये पाक सेट करायचा आहे त्याला तुपाने ग्रीस करून घेऊया. एका पॅनमध्ये आपण 2 चमचे तूप घालायचे. त्यात आपला हा किस घालायचा. आता तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे. यातलं पूर्ण जे पाणी आहे ते सगळं सुकवून घ्यायचं आहे. यावर आपण 1-5 मिनिटं झाकण ठेवूया. कोहळा हा दमा, डायबिटीस आणि कोरडा खोकला यावर अतिशय उपयोगी आहे. आता 5 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून घेऊया आणि परत थोडं परतूया. आता छान सगळं मॉइश्चर यातलं सुकलेलं आहे आणि थोडा मऊ झालेला आहे चांगला. आता यामध्ये आपण साखर घालूया. आता परत साखरेला पाणी सुटलंय. आपण 1 कप किसाला 1 कप साखर घालायची आहे. आता हे बघा, पाणी सुटलंय साखरेचं. यामध्ये आता आपण खवा घालायचा आहे. आता खवा व्यवस्थित सगळे मिक्स करून घेऊया. आता गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि सारखं परतून परतून हे आटवून घ्यायचं आहे. सारखं ढवळत राहायचं आहे, नाही तर ते खाली लागून त्याची चव बदलू शकते. त्यात वेलची पावडर घालूया. हे बघा, मिश्रण आता सुकायला लागलं आहे. हे बघा, आम्ही
आता मिश्रण पॅन सोडायला लागलं आहे, गॅस बंद करते मी आता. आपण हे ग्रीस केलेलं जे भांडं आहे त्यामध्ये आता हे मिश्रण ओतूया. आता व्यवस्थित पसरून घ्यायचे आणि थंड करत ठेवून द्यायचे, आणि थंड झाल्यावर त्याच्या मग वड्या पाडायच्या आहेत.